नमस्कार मित्रांनो, टीडीएम आजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। माझं नाव पवन कुमार राठोड। आज आपण बघणार आहोत औरंगाबाद जिल्ह्याची माहिती आणि आपली जी लेक्चर सिरीज आहेत जिल्हावाईज पोलीस भरतीसाठी आणि पोस्टल भरतीसाठी। पोस्टल भरतीच्या ऑलरेडी हॉल तिकीट आलेले आहेत, तुम्ही काढलं नसेल तर काढून घ्या। आपली परीक्षा कधी आहे, ते परीक्षेचं डेट किती आहे ती बघून घ्या आणि आपल्या जिल्ह्याची सिरीज पण बघून घ्या। कारण की ज्योग्राफीसाठी तुम्ही 4-5 जे क्वेश्चन आहेत, 5-6 ते तुम्हाला इथून पण येऊ शकतात। कारण की पोस्टल, कारण की महाराष्ट्राची एक्झाम आहे, महाराष्ट्राचा ज्योग्राफी विचारणार आहे आणि महाराष्ट्रामधले जिल्हे शिकवतो आहे, तर हे तुम्ही बघून घ्या। आज आपण बघणार औरंगाबाद। अरे औरंगाबाद शहराचं काय आहे, कारण की त्याची बघितलं जातं, औरंगाबाद हे एक हैदराबाद वगैरे त्यावेळेस बेळगाव एकत्र होतं, त्यावेळेस पण त्याचं नाव औरंगाबाद होतं। औरंगजेबाच्या नावावर औरंगजेब त्याचं नाव आता काय ठेवणार आहेत, आंदोलन वगैरे झाली होती, खडकी नाव संभाजीनगर, जुनं नाव खडकी, आता नाव ठेवणार आहे संभाजीनगर असं नाव, ह्या विषयी आहे। तर औरंगाबाद शहर एक 52 दरवाज्याचं शहर म्हणून गणलं जातं, प्रवेशद्वार आहे 52 दरवाजाचं आणि ऐतिहासिक शहर आहे। कारण की हा जुना शहर आहे आणि त्याचं जर बघितलं तुम्ही क्षेत्रफळ किती आहे, 10107 चौकेमीमध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवायची। जर ह्या जिल्ह्याला जर बघितलं, औरंगाबाद जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची महाराष्ट्रामधील जी बाउंड्री लागलेली आहेत, तर तुम्ही जर बघितलं उत्तरेला कोणतं जळगाव आहे, कारण की जर आपण बघितलं अजेंडा हे उत्तरेला होतं, जळगावचं एक दिशा निश्चित करत होतं, पण औरंगाबादच्या उत्तरेला जळगाव आहे, पूर्वेला जालना आहे। कारण की औरंगाबाद जिल्ह्याचं विभाजन करूनच जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे। दक्षिणेला काय अहमदनगर आहे। अहमदनगर हा महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळानुसार जिल्हा आहे आणि इकडे नाशिक जिल्हा आहे पश्चिमेला, हे आहे। तर याच्यामध्ये तालुके किती आहेत औरंगाबाद शहरामध्ये, 9 तालुके आहेत। कन्नड आहे, सिल्लोड आहे, सायगाव आहे, खुलताबाद आहे, वैजापूर, गंगापूर आहे, हां औरंगाबाद आहे, पैठण आहे आणि फुलंब्री आहे, फुलंब्री ही आहेत। आणि इथे जर बघितलं तर ह्या शहराची मध्ये आदिवासी कोणत्या विभागामध्ये आढळतात, गंगापूर, वैजापूर आणि सायगावमध्ये। इथे भिल आणि ही बंजारा हे जी जमाती आहे, भटके जमाती आहेत, दोन्ही भटक्या जमाती आढळतात। आणि हवामान कसं आहे, उष्ण आणि कोरडे। कारण की मराठवाडा बोललं की एकदम दुष्काळग्रस्त आहे, त्याच्यामुळे पाऊस कमी पडतो मोसमी, त्यामुळे त्याला हवामान विषम आणि कोरडेच राहणार आहे। तर मराठवाडा प्रशासकीय विभागामध्ये नदी कोणती जर बघितलं तर गोदावरी नदी ही एक प्रमुख नदी आहे। तिच्या उपनद्या कोणत्या आहेत, पूर्णा, शिवना, यळगंगा आणि खाम। तर पूर्णा नदीचा उगम कुठे होतो, तुम्हाला माहितीच आहे की गोदावरी नदीचा उगम कुठे होतो, त्र्यंबकेश्वर इथे, आणि मी सांगितलेलं आधीच्या लेक्चरमध्ये। तर पूर्णा नदीचा उगम कन्नड जे तालुका आहे ना, कन्नड तालुका हे पहिला तालुका, मेहनगाव आहे त्याच्यामधलं, त्या गावाच्या इथे पूर्णा नदीचा उगम होतो। आणि त्याच्या उपनद्या कोणत्या आहेत, अंजना, खेळणा, गिरणा, दुधना। ही दुधना नदी पण तुम्हाला एका जिल्ह्यामध्ये दिसते, त्या हिंगोली परभणी त्याच्या साईडला, त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या ही आहे। आणि धरण कोणतं आहे, जायकवाडी धरण आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, मोठं धरण आहे। कारण की कोयना धरण, जायकवाडी धरण वगैरे हे जे आहेत, जायकवाडी धरण हे पूर्ण मराठवाड्याला, तसे बीड, लातूर, परभणी, हिंगोली वगैरे ह्या साईडला जे पाणी पुरवठा होतो जलसिंचनासाठी, शेतीसाठी। आणि ह्या जायकवाडी धरणामुळे आपल्याकडे जर ह्या एके वर्षी जर हे धरण भरलं तर 4-5 वर्ष, 2-3 वर्ष पाणी टिकतं। आणि महाराष्ट्रामध्ये जी पिके आहेत, जसं काही ज्वारी, बाजरी, कापूस, ऊस, भुईमूग वगैरे, ही जी इतर पिके आहेत, आणि ऊस हे जायकवाडी धरण असल्यामुळे ऊसाची लागवड केली जाते महाराष्ट्रामध्ये। तर त्या धरणाचं नाव काय, तर त्याचं धरणाचं नाव काय, नाथसागर म्हणून नाव दिलं आहे। तर तलाव कोणतं आहे औरंगाबादमध्ये, हर्सुल हे तलाव आहे। तर इथे पीक म्हणजे मृदा कोणती आहे, रेगूर। कारण की गोदावरीचं खोरं असल्यामुळे काळी रेगूर मृदा आहे, काही काही ठिकाणी डोंगर वगैरे टेकड्यावडे असल्यामुळे म्हणजे थोडीशी मिक्स मृदा पण आहे। तर पीक कोणतं घेतलं आणि फेमस पीक जे आपण बघतो, सीताफळ आणि पेरू, ते दौलताबादचे जे आहे ना, दौलताबादला हे सीताफळ तिकडे प्रसिद्ध आहे, त्याला GI टॅग पण दिलेला आहे। तर GI टॅग मध्ये तुम्ही बघून घ्या, चेन्नईला प्रमुख त्याचं हेडक्वार्टर आहे GI टॅग संस्थेचं, हां ते एक बघून घ्या। तर उद्योग धंदे कोणती चालतात इथे, कारण की बजाज कंपनी आहे, बहुत साऱ्या मोठ्या मोठ्या उद्योग आहेत। पण जर उद्योग जर बघितलं तर आपल्याला काय इथली होमरुळशाली आणि रेशीम कापड हे उद्योग ना प्रसिद्ध आहेत, जर आपण हे गव्हर्नमेंटनुसार बघितलं तर, याने शासकीयनुसार जर बघितलं। कारण की आपण जर प्रायव्हेटचा अभ्यास करायचा नाही,
कारण की काय प्रसिद्ध आणि काय आहे ह्याच्यावरती आपल्याला बघायचं आहे. आणि ह्या जिल्ह्यामध्ये विमानतळ आहे, चिकलठाण्यात एक विमानतळ आहे, ते एक तुम्हाला लक्षात ठेवा. जर विचारलं की औरंगाबाद शहरामध्ये विमानतळ कुठे आहे, तर आपण बघ सांगू शकतो चिकलठाण्यामध्ये आहे. तर मित्रांनो, तर औरंगाबाद शहराचं अजून एक ओळख आहे, कारण की महाराष्ट्राचं पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख आहे. तर इथे प्रसिद्ध काय काय आहेत, तर इथे बीबी का मकबरा आहे, पानचक्की आहे, डॉक्टर सलीम अली तलाव आहे. इथे न पर्यटन इथे पर आंतरराष्ट्रीय जे पक्षी आहेत, काही वेगवेगळे देशामधून येणारे पक्षी आहेत. इथे तलाव होते. इथे दौलताबाद एकनाथ महाराजांचे गुरु जे आहेत जनार्दन स्वामी यांची समाधी पण आहे, आणि त्यांचं जन्मगाव पण आहे. खुलताबाद हे औरंगाबादचं कबर आहे, आणि खुलताबाद हे जे आहे ना थंड हवेचं ठिकाण पण आहे. म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे, आणि गिरजाना हे देवीचं मंदिर पण आहे तिथे. तर अजिंठा ही एक जगप्रसिद्ध लेणी आहे, आणि ती जागतिक वारसास्थळामध्ये यादीमध्ये आहे. वेरूळ कैलास ही जगप्रसिद्ध ही पण लेणी आहे चांगली. आणि गुणेश्वर एक भारतामधील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग पण आहे, अशा प्रकारे आहे. तर पैठण हे गोदावरीच्या काठी वसलेलं शहर, म्हणजे आपण जर शहर बघितलं तर शहर पण आहे. इथे एक नाथ जलाशय पण आहे, आणि संत एकनाथ महाराजांची समाधी आहे, आणि इथे संत विद्यापीठ म्हणून पण आहे. तर आपेगाव जे आहे ना हे सगळ्यात जास्त लक्षात ठेवायचं आहे, कारण की इथे संत ज्ञानेश्वरांचं जन्मगाव आहे ते आहे. आणि पितळखोऱ्यांना कन्नड इथे कन्नड तालुक्यामधील सर्वात प्राचीन लेणी आहे. जर विचारलं औरंगाबाद मधील सर्वात प्राचीन लेणी कोणती आणि कोणत्या तालुक्यामध्ये आहे, कन्नड तालुक्यामध्ये, आणि ही बौद्ध लेणी आहे, तर अभयारण्य कोणतं आहे, औरंगाबाद आणि जळगाव इथे गौताळा एक घाट आहे, त्या घाटामध्ये एक अभयारण्य निर्माण केलं महाराष्ट्राने परवानगी दिलेली. आणि लोकसंख्या किती या जिल्ह्याची, 11,75,116. आणि इथे एक विद्यापीठ कोणतं आहे, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. ह्याचं नाव जेव्हा शरद पवार CM होते त्यावेळेस त्यांनी आंदोलन वगैरे त्यांच्या कार्यकाळामध्ये आंदोलन झालं होतं, त्यांचं नाव चेंज करण्यात आलं, आणि त्यांचं एक इथे 1958 ते स्थापन केलं होतं. आणि ते विद्यापीठ एक, आणि मेरी एक आहे जी की वॉटर विषयी आपली एक संस्था आहे, ती मेरी पण तिथेच आहे, मेरी संस्था. तर अशा प्रकारे जे आपलं औरंगाबाद विभाग, म्हणजे त्याने प्रशासकीय विभाग होतं, त्याचे पूर्ण जे जिल्हे होते ते जिल्ह्याचे लेक्चर झालेले आहेत. तर इथून पुढे आपला अमरावती प्रशासकीय विभाग सुरू होईल, त्याचे पण लेक्चर तुम्ही बघून घ्या. आपल्या जे TDA माझं चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन ऑलवरती ठेवा. जसेच व्हिडिओ अपलोड होईल तसेच तुम्हाला बघायला भेटतील, आणि रिव्हिजनसाठी पण तुम्ही यूज करू शकता, कारण की दरवेळेसच पुस्तक नाही वाचू शकत माणूस, कारण काहीतरी ऐकून पण काहीतरी गोष्टी लक्षात राहतात, त्यासाठी आपले व्हिडिओ तुम्ही बघायचे विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो.